आज झालेल्या अधिवेशनामध्ये नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसले, यावरून सुषमा अंधारे यांनीही बोचरी टीका केलेली आहे। नवाब मलिक विधिमंडळात पोहोचले आणि ते सत्ताधारी बाकावर बसले, त्यामुळे सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे। त्यावेळेस सुषमा अंधारे यांनी काय म्हटलेलं आहे आणि यावर देवेंद्र फडणवीसांचं काय वक्तव्य आहे पाहूयात। विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला, कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील। संजय राठोडांना नंतर नव्या मंत्रिमंडळात तुम्ही तुमच्या पंक्तीला बरोबरीने बसूनही घेतले, तेच तुम्ही आता नवाब मलिकांच्या बाबतीत करत आहात। आणि वरून नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला गेला नाही असा प्रश्न विचारता, कसं जमतं बरं हे देवेंद्र भाऊ? अहो, सरडे सुद्धा लाजून आत्महत्या करतील,